बाहेर पाऊस पडतोय आणि थंडी आहे, चहाची मजा वेगळीच असते. आणि आपण ना चहाला नाही म्हणत नाही हे सगळ्यांना आता माहिती झालं असेल. गव्हाचं पीठ घ्यायला आलो होतो आणि त्यात आपण डिनर करतोय आज. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? तर मुलं सकाळी शाळेला गेली, नवरा ऑफिसला गेलेला आहे आणि माझी घरची सगळी कामं आवरलीत. लंच झालं, किचन क्लीन केलं आणि आता महत्वाचं काम उरलेलं आहे ते म्हणजे आपण जे दिवाळी निमित्त डेकोरेशन घराला पूर्ण केलं होतं ना, ते काढण्याचं काम आज मी करणार आहे. दोन दिवस ना डेकोरेशन असंच ठेवलं, काढावंसच वाटत होतं कारण घर कसं भरल्यासारखं वाटतं ना, सण असल्याचा फील येत होता. म्हणून म्हटलं की राहू दे दोन तीन दिवस, पण आज म्हटलं की आज वेळ आहे माझ्याकडं तर मी सगळं डेकोरेशन काढावं. डेकोरेशन करायला वेळ लागतो पण काढायला अगदी 5-10 मिनिटं लागतील. तर मी हे सगळं डेकोरेशन काढणार आहे आणि एका मोठ्या कार्टनमध्ये म्हणजे बॉक्समध्ये भरून ठेवेन. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा मी पटकन काढते आणि पुन्हा हँग करते, खूप इझिली होतं. तर चला आजचं काम म्हणाल तर हे डेकोरेशन काढणं. तर आपल्या इथं ना आज रोडचं काम सुरू आहे. ॲक्च्युली तर आपल्या घराच्या पाठी मग असा जो पार्क आहे ना, तिथून मधून ना असा वॉकिंग ट्रेल आहे आणि थोडासा ना तिथं खड्डे वगैरे पडले होते छोटे छोटे, ते खड्डे मुजवण्याचं काम सुरू होतं. 3-4 दिवस झालं तेव्हापासून. ॲक्च्युली लवकर होतं पण काय झालं, 2 दिवसापूर्वी ना त्यांनी एक फेज कम्प्लीट केली होती आणि भरपूर पाऊस पडला, त्यामुळे त्यांनी आजपासून पुन्हा कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्याकडं असतो ना अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस, तर तसं इथं झालेलं आहे. नोव्हेंबर महिना आहे, कडाक्याची थंडी पडते, स्नोफॉल होतो, पण पाऊस पडला आणि त्यांना ना एक्स्ट्रा काम लागलं. ॲक्च्युली त्यांनी तो खड्डा मुजवले होते पण पाऊस पडल्यामुळं ते खराब झाले, पुन्हा त्यांनी ते उकरून काढलं आणि आता पुन्हा लेअर देऊन ना सकाळी 8 वाजल्यापासून काम सुरू आहे आणि ते आत्ता ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. चला बघता बघता ना मुलं शाळेतून येतील आणि त्यांना रेडी करून ना आपण मग आपण ग्रोसरी शॉपिंगला सुद्धा जाऊ. तर दिवस ना असा सुरू होतो आणि असा निघून जातो. तर आत्ताच आम्ही ना इंडियन स्टोअरपाशी पोहोचलेलो आहोत. चला बघूया लक आहे का, गव्हाचं पीठ मिळतंय का, कारण बऱ्याच कमेंट्स आल्यामुळं ना मी पुन्हा एकदा ना शॉपमध्ये आलेले आहे. खूप थंडी आहे आजसुद्धा. हे घे, संपलेलं तर असणार आहे, मिळालं तर मिळालं. मस्त ना चहा घेतलाय, बाहेर पाऊस आहे आणि इथून ना कचोरी घ्यायच्या होत्या पण नेहमीप्रमाणे कचोऱ्या नव्हत्या, तर आम्ही अजून एका इंडियन स्टोअरमध्ये जाणार आहे कारण तिथं पीठ मिळते काय बघूयात. तर इथं तर पीठ नव्हतं, एक छोटं पॅकेट होतं, तर ते घेतलेलं आहे कारण मला खूप कमेंट्स आलत्या पूर्ण पीठ संपलेलं आहे, तू जाऊन एक्स्ट्रा बॅग घ्यायची होतीस किंवा घे, म्हणून मी आज ना उत्साहानं आले. खरं नाही आहे पीठ, चला हरकत नाही. पूनम या ठिकाणी चहा घेऊन आले. बाहेर पाऊस पडतोय आणि थंडी आहे, चहाची मजा वेगळीच असते. आणि आपण ना चहाला नाही म्हणत नाही हे सगळ्यांना आता माहिती झालं असेल. आणि पूर्वाला पण टेस्ट करायचंय, पूर्व टेस्ट करायचंय. गरम आहे. चला आता आम्ही दुसऱ्या इंडियन ग्रोसरी शॉप अशी आलेलो आहोत. मुलांना घेऊन आले होते, पूर्वाला जायचं होतं एका मायर्स म्युझिक मध्ये. पूर्व त्या कॉर्नर 2 पॉइंट. दोन घे, पूर्वाचं फेवरेट. तर सगळे पीठ संपलेले आहेत, घे एक आहे तर. हो हो, एक बॅग मिळा. तर पूर्ण असा हा सेक्शन एम्प्टी झालाय. राईस इथनच घेतो म्हणलास ना, घे. कोथंबीर, मिंट पण घ्यायचं. मिंट घेतलं, ओके. पूर्वाला ना एक कोकोनट ऑइल घ्यायचं, कोकोनट ऑइल घेतलं. चला तर रसमलाई आम्ही घेतोय. हां, बरं.
यस, पप्पांना ती आवडते. आईस्क्रीम खायचं आहे. आईस्क्रीम, आईस्क्रीमचे सगळे प्रकार आहेत इथं. तर थँक्स सगळ्या मैत्रिणींना ज्यांनी ज्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या. हो हो चालेल, चल पूर्व बॅग घे बा. तर शाळा सुटल्यानंतर ना क्लासेस वगैरे असतात बस संध्याकाळचं. सॉकर सुरू आहे. तर हे आहे मेयर म्युझिक. पूर्वा व्हायोलिन वाजवते, तिला एक बुक घ्यायचं होतं म्हणून आपण इथं आलेलो आहोत. तर इथं ना बरेच इन्स्ट्रुमेंट रेंटवरसुद्धा मिळतात आणि त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ना त्यासुद्धा इथं मिळतात. तर आपण रेंटवरसुद्धा घेऊ शकतो आणि विकतसुद्धा घेऊ शकतो. किती छान गोष्ट ना, जर एखादं इन्स्ट्रुमेंट आपल्याला घ्यायचं नसेल विकत, कारण बऱ्याच वेळेला महाग असतं, तर इथं ना महिन्याला रेंट देऊन आपण घेऊ शकतो किंवा 6-6 महिन्याचं पण रेंट देऊन आपण घेऊ शकतो. तर ही एक छान गोष्ट मला इथली आवडली. तर आत्ताच आम्ही ना मेयर्स म्युझिकमध्ये जाऊन आलो, मी आणि पूर्व. ऍक्च्युली तिथं क्लासेस वगैरे पण घेतात का? आज बरीच गर्दी होती म्हणजे इव्हिनिंगला. आणि त्याच्याच बरोबर ते म्हणजे म्युझिक इन्स्ट्रुमेंट सप्लाय करायचं खूप मोठं शॉप आहे. आणि पियानो वगैरे होते. तू साईडला जर पूर्ण बघितलं असेल ना तर ते क्लासेस असतात तिथे. हो, आता रूम होता छोटा, कारण मी सहसा येत नाही ना, तू आणि पूर्वाच येत असतोस. मी आज एक दोन वेळा बाहेरून बघितलं पण क्लासेस असतात माहित नव्हतं मला. आणि बुक शेल्फ पण होते तिथं, म्हणजे बुक्स होते. म्युझिक रिलेटेड जेवढं काही सप्लाय पॉसिबल आहे ना, म्हणजे बुक्स असतात, नोट्स असतात, त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट आहेत. मला वाटतं मोस्टली पूर्व हे कुठल्या टाईपच्या ह्याचा एक ऑर्केस्ट्राचे म्युझिक सप्लाय करतात ना. बँड दिसलं नाही मला, म्हणजे का होत. हा पूर्व स्ट्रिंग्स मध्ये, ऑर्केस्ट्रा मध्ये नाही. बर बर बाई, आम्हाला सगळं म्युझिक सेमच असते, बँड वेगळं, स्ट्रिंग वेगळं. पूर्वाला एक बुक आणि काहीतरी घ्यायचं होतं म्हणून गेलो होतो अगदी दोन गोष्टीसाठी, पटकन झालं. आणि पुन्हा आम्ही इंडियन स्टोअर कडे चाललेलो आहोत. त्याच्या शेजारीच ना देसी बाईट म्हणून एक रेस्टॉरंट आहे छोटस, आणि त्याच्यामध्ये आपण आज डिनर करणार आहे ना. शॉप आहे केस इंडिया आणि इथं हे रेस्टॉरंट आणि आमची ऑर्डर आहे. आम्ही सगळं मागवलं. तर आज आमचा असा काही प्लॅन नव्हता डिनरचा, अचानक झालेला आहे. गव्हाचं पीठ घ्यायला आलो होतो आणि दादा आपण डिनर करतोय आज. हे दोन सेमच आहे. पूर्वाचा स्पेशल मसाले डोसा इथं आहे. आणि पूर्व शाळेतून जाऊन आल्यामुळं खूप हंगरी असल्यामुळं जेवतीये. कसा आहे पूर्वा? चालेल. छान आहे. ओंकार, ओंकार तुझं चिकन ओमकरने चिकन ऑर्डर केलं. त्याच्या पुढची डिश आली आहे, मेन कोर्स आहे. आणि इथं ना श्रिम करी मसाला. हे सगळं साईड डिश होतं. श्रिम करी खूप दिवसानंतर खाते ना, आपण खूप छान लागते. हो, ग्रेव्ही मस्त.
चला निघायचं या लेट्स गो. तर आताच आमचं डिनर झालं. जेवण कसं होतं ओंकार? आणि आता आम्ही घरी निघतोय. तर आत्ताच आम्ही इंडियन ग्रोसरी शॉपिंग करून आलेलो आहोत आणि डिनर सुद्धा केलं. थोड्या गोष्टी उरल्या होत्या तिथं, घरी घेऊन आलो. म्हणलं उद्या खाता येईल. आणि तुम्हाला म्हणाले तसं इथलं ना चपातीचं पीठ ना रनआउट झालंय, संपलंय, मिळत नाहीये. आणि आम्हाला हे दोन पॅकेट मिळाले आणि थँक्स तुम्हा सर्वांना. बऱ्याच माझ्या मैत्रिणीने कालचा लॉग पाहिला आणि कमेंट्स केल्या होत्या, हो पुन्हा आमच्या इकडे सुद्धा ना चपातीचं पीठ मिळत नाहीये आणि तू जा आणि एखादं एक्स्ट्रा पॅकेट चपातीच्या पिठाचं घेऊन ये म्हणाल्या होत्या. मी परवाच गेले होते 2 दिवसापूर्वी आणि एकच घेऊन आले होते आणि 2-3च पॅकेट होते. लक्षात नाही आलं की 2 घेऊन यायचं. पण कालच्या कमेंट्समुळे पण उत्साह आला की चला एखादं घेऊन यावं. पण सगळं पीठ संपलं होतं. हे 2 छोटे छोटे पॅकेट उरले होते. एक आहे होल व्हीट फ्लावरचं पॅकेट मिळालं, जवळपास 4.5 किलोचं आहे हे. आणि ऑर्गॅनिक गुलेटिन फ्री मल्टीग्रेन सुद्धा मिळालं. मी म्हटलं जाऊ दे, ते गुलेटिन फ्री असू दे किंवा ऑर्गॅनिक असू दे, ते सुद्धा एक उरलं होतं तर ते सुद्धा घेऊन आले. आता जाईल महिनाभर आपल्याला. तर महाग सुद्धा आहे. जवळपास कितीला मिळालं हे? एक मिळालंय जवळपास $22, म्हणजे 4 किलो पीठ $22, जे आपण 20 LB पॅकेट आणतो ना त्याची प्राईज आहे ऍक्च्युली ही. आणि दुसरं जवळपास $15 आसपास आहे. तर हरकत नाही, मिळालं तीच मोठी गोष्ट झाली. आणि चला आता खूप थकलो आहोत. आजचा हा जो लॉग आहे तो इथंच थांबते. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. आणि ओंकारची मगापासून ना खाली लुडबुड सुरू होती, त्याला खूप मजा येते. कधी डायनिंग टेबल खाली असतो, कधी ह्याच्या खाली असतं. चला आणि उद्या ना मुलांची शाळा सुद्धा आहे तर ते आता फ्रेश होऊन झोपतील.